क्वाड्रिलेटरल हे प्रकरण आज आपण घेणार आहोत. क्वाड्रिलेटरल्स दुसऱ्या सत्रात क्वाड्रिलेटरल हे प्रकरण आहे. प्रॅक्टिस 5.1 त्याला पहिला क्वेश्चन, समांतरभुज चौकोन एक्स डब्ल्यू एक्स वाय झेड WXYZ चे कर्ण बिंदू ओ मध्ये छेदतात. हे डायगोनल्स ओ मध्ये इंटरसेक्ट होतात. अँगल एक्स वाय झेड 135 अंश, अँगल एक्स वाय झेड बरोबर 135 अंश. तर अँगल एक्स डब्ल्यू झेड किती? एक्स डब्ल्यू झेड बरोबर किती? त्यानंतर विचारले अँगल वाय झेड डब्ल्यू, अँगल वाय झेड डब्ल्यू बरोबर किती? लेंथ ओ वाय बरोबर 5 सेंटीमीटर, लेंथ ओ वाय बरोबर 5 सेंटीमीटर. तर लेंथ डब्ल्यू वाय बरोबर किती? एक्स वाय झेड 135 अंश, एक्स वाय झेड 135 अंश. एक्स डब्ल्यू झेड याच्या अपोजिट आहे एक्स डब्ल्यू झेड. इथे लिहा अँगल एक्स वाय झेड प्लस अँगल एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू अपोजिट अँगल्स अपोजिट अँगल्स ऑफ पॅरेलोग्रॅम. अँगल एक्स वाय झेड इज इक्वल टू 135, 135 अंश आहे म्हणून अँगल एक्स डब्ल्यू झेड बरोबर 135 अंश. त्यानंतर वाय झेड डब्ल्यू विचारलेला आहे. वाय झेड डब्ल्यू इथे डब्ल्यू झेड आणि एक्स वाय इथे घ्या. डब्ल्यू झेड पॅरले एक्स वाय हे समांतर आहे आणि यांची छेदिका झेड वाय अँड झेड वाय इज द ट्रान्सवर्सल. झेड वाय इज द ट्रान्सवर्सल ही छेदिका आहे. डब्ल्यू झेड पॅरल एक्स वाय अँड झेड वाय इज द ट्रान्सवर्सल आणि म्हणून इथे काय होणार आहे इंटेरियर अँगल्स एक्स वाय झेड इथं वाय झेड डब्ल्यू विचारलेलं आहे. एक्स वाय झेड घ्या. अँगल एक्स वाय झेड प्लस वाय झेड डब्ल्यू इज इक्वल टू 180 डिग्री. इंटेरियर अँगल्स आणि हा अंतर्कोन कधी घ्यायचा असतो? ज्यावेळी डब्ल्यू झेड आणि एक्स वाय डब्ल्यू झेड एक्स वाय हे समांतर आहे आणि याच्यामध्ये झेड वाय हे काय आहे तर ट्रान्सवर्सल. झेड वाय इज द ट्रान्सवर्सल छेदिक आहे. त्यामुळे इथे अँगल एक्स वाय झेड प्लस अँगल डब्ल्यू वाय झेड डब्ल्यू इज इक्वल टू 180 डिग्री 180 अंश. त्यामुळे इंटेरियर अँगल्स अंतर्कोन अँगल एक्स वाय झेड 135 अंश आहे 135 प्लस वाय झेड डब्ल्यू बरोबर 180 अँगल वाय झेड डब्ल्यू बरोबर 180 प्लस इकडे वजा 135 अँगल वाय झेड डब्ल्यू ह्यातून 180 मध्ये 135 वजा करा म्हणजे किती येणार 45 45 अंश. वाय झेड डब्ल्यू 45 अंश आणि ओ वाय 5 सेंटीमीटर आहे. ओ वाय 5 सेंटीमीटर म्हटल्यावर तर डब्ल्यू वाय विचारलं म्हणजे दुप्पट होणार म्हणजे 5 × 10. इथे लिहा ओ वाय इज इक्वल टू डब्ल्यू वाय सॉरी लेंथ डब्ल्यू वाय इज इक्वल टू 2 × ओ वाय म्हणजे 2 × 5 म्हणजे 5 × 10 सेंटीमीटर. लेंथ ऑफ डब्ल्यू वाय लेंथ डब्ल्यू वाय हा पहिला क्वेश्चन झालेला आहे. दुसरा
चौकोन एबीसीडी मध्ये समान त्रिभुज चौकोन पॅरेललोग्रॅम क्वाड्रिलेटरल एबीसीडी एबीसीडी अँगल ए 3x अधिक 12 अंश आणि बी 2x वजा 32 बी 2x वजा 32 2x वजा 32 तर एक्स ची किंमत काढा आणि त्यावरून अँगल सी आणि डी पण काढा. सी आणि डी काढायला सांगितलेलं आहे. 3x अधिक 12 इथे द्या एडी एडी पॅरलल बीसी हे समांतर बीसी बीसी आहे आणि इथे एबी एबी इज द ट्रान्सवर्सल एबी इज द ट्रान्सवर्सल एबी इज द ट्रान्सवर्सल आणि म्हणून इथे इंटेरियर अँगल्स वापरायचे म्हणजे आंतरकोन. इथे या अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 अंश इंटेरियर अँगल्स इंटेरियर अँगल्स अँगल ए 3x अधिक 12 अधिक अँगल बी 2x वजा 32 2x वजा 32 बरोबर 180 3 अधिक 2 5x वजा 32 मधून 12 गेले 2 मधून 2 गेले 0 3 मधून 2 गेले 3 मधून 1 गेला 2 बरोबर 180 5x बरोबर 180 मायनस तिकडे काय होईल +20 5x बरोबर 180 अधिक 20 200 म्हणजे एक्स बरोबर 200/5 म्हणजे 5 × 5 = 20 एक्स बरोबर 40 एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे आणि म्हणून इथं अँगल ए इज इक्वल टू 3x + 12 3x अधिक 12 म्हणजे 3 × x = 40 + 12 3 × 40 = 4 × 12 = 120 + 12 2 × 2 = 3 = 132 अँगल ए 132 अंश अँगल बी बरोबर 2x वजा 32 2x वजा 32 2 × x = 40 + 32 40 × 80 + 32 10 × 2 = 8 7 × 3 = 4 48 अंश अँगल बी 40 ABD तुम्हाला काय विचारले अँगल सी अँड डी हे पण विचारलेलं आहे. सी आणि डी अँगल ए च्या अपोजिट सी अँगल ए इज इक्वल टू अँगल सी सी अँगल बी इज इक्वल टू अँगल डी अपोजिट अँगल्स अपोजिट अँगल्स आर इक्वल म्हणून अँगल ए 132 अंश असेल तर अँगल सी पण किती असेल 132 अंश आणि अँगल बी 48 अंश असेल तर अँगल डी बरोबर 48 अंश. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आपण बघूया. तिसरा क्वेश्चन परिमिती 150 सेंटीमीटर आहे. पेरिमीटर 150 सेंटीमीटर आहे आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेंटीमीटरने मोठी आहे तर त्या समान त्रिभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा. तिसरा प्रश्न प्रॅक्टिस से 5.1 तर तिसरा प्रश्न समान त्रिभुज चौकोन हा एक्स आहे आणि दुसरी बाजू 25 ने जास्त आहे 25 ने मोठी आहे म्हणजे 1 + 25 इथे घ्या ए बी सी डी पेरिमीटर हा एक्स असेल तर हा पण एक्स असणार आहे हा 1 + 25 असेल तर हा पण 1 + 25 इथे घ्या ए बी प्लस
BC plus CD plus AD. Perimeter. Perimeter. बरोबर 150 सेंटीमीटर. AB X BC X अधिक 25 CD X X अधिक 25 बरोबर 150. 1 2 3 4 चार X 25 अधिक 25 50 बरोबर 150. चार एक्स बरोबर 150 प्लस इकडे वजा पन्नास होईल. चार एक्स बरोबर 100 म्हणजे एक्स बरोबर 100 गुणाकार तिकडे भागाकार 4 भागिले 4. चार एक 4 4 2 8 4 5 20 म्हणजे एक्स बरोबर 25 म्हणजे ए बी बरोबर 25. बीसी बरोबर एक्स अधिक 25 जे 25 अधिक 25 बरोबर 50 सेंटीमीटर. आणि म्हणून सीडी बरोबर 25 एडी बरोबर 50 आलेला आहे. लेंथ ऑफ ऑल साइड्स, लेंथ ऑफ ऑल साइड्स सर्व बाजूंची लांबी 25 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर. पॅरेलोग्राम क्वाड्रिलेटरल आहे. दोन कोणांचे गुणोत्तर एकास दोन म्हणजे इथे एक्स इथं 2x. ए बी सी डी आपण घेऊया. हे ऍडजसेंट अँगल्स आहेत एक्स प्लस 2x आणि ऍडजसेंट अँगल्स लगतच्या कोणाच्या मापाची म्हणजे 180 अंश असते. इथे घ्या ई क्वाड्रिलेटरल ए बी सी डी पॅरेलल ए बी सी डी. इथे घ्या एक्स प्लस 2x बरोबर 180 ऍडजसेंट अँगल्स. ऍडजसेंट अँगल्स 2 आणि 3x बरोबर 180 एक्स बरोबर 180 इकडे गुणाकार तिकडे भागाकार होईल. छेद 3 3 1 3 3 5 15 15 18 15 16 17 18 180 3 संख 18 0 एक्स बरोबर 60 एक्स बरोबर 60. आणि दुसरा आहे 2x म्हणजे 2 × 60 बरोबर 120 अंश. मेजर्स ऑफ ऑल अँगल्स मेजर्स ऑफ ऑल अँगल्स 60 degree 120 degree 60 अंश 120 degree 60 अंश 120 degree.